सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। मोदींचा सामना करायची लायकी कोणातही नाही, पंकजा मुंडे यांनी विजय संकल्प रॅलीतून विरोधकांवर निशाणा साधला आहे। राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या वतीने आज गोपीनाथगड ते परळी विजय संकल्प रॅली काढण्यात आली। यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। त्या म्हणाल्या की आज मोदींचा सामना करायची लायकी कोणातही नाही, त्यामुळे सर्वजण एका व्यासपीठावर आले आहेत। यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह हजारो मोटारसायकलसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले, त्यामुळे परळी शहर भाजपमय झालं होतं। आज विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, म्हणून आज सगळ्या विचारांचे ज्यांचं सापा मुंगुसासारखं वैर आहे ते सर्व एका व्यासपीठावर येऊन एकट्या मोदींच्या विरोधात उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते यात कधीही यशस्वी होणार नाहीत। इथे विरोधकांची सभा मात्र कशी झाली त्याच्या जीव नव्हता, जीव लोक जर इकडून तिकडून धरून आणले तर जीव राहतो का? इथं काही रोजानी लोक आणले नाही, इथं काही देऊन घेऊन लोक आणले नाही। या मोटरसायकल गोपीनाथ गडापासून ते वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्यापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने हे युवा कार्यकर्ते आले। कोण म्हणत की युवक पंकजा ताईं बरोबर नाहीये? कोण म्हणत युवक पंकजा ताईं बरोबर नाही? जो निर्व्यसनी आहे, ज्याला कुठल्याही चुकीचं काम नाही करायचंय, ज्याला भविष्यामध्ये या देशाच्या घडवण्यामध्ये स्वतःच योगदान द्यायचं, तसा युवक फार मोठ्या संख्येने आणि तो माझ्या बरोबर आहे। आम्हाला विश्वास तो दुसरा कोणालाही बघू शकत नाही एवढं प्रेम मुंडे साहेबांवर या जनतेने केलेलं। त्यामुळे आज प्रीतम ताईंना तुमच्यावरती जबाबदारी मी देत आहे। राज्यामध्ये मोदींना जास्तीत जास्त खासदार निवडून आणून देऊन प्रधानमंत्री करण्यासाठी योगदान करण्याची जबाबदारी पक्ष म्हणून माझ्यावर आहे। तुम्ही ही जबाबदारी स्वीकारणार की नाही? मी मोकळा राहू की नाही? आता काही झाला तिकडे भूकंप आला नाही तर ज्वालामुखी फुटला, आपला मत बदलायचं नाही आणि आपला कमळाचा आणि प्रीतम ताईंचा प्रचार करायचा झोपेतून उठवलं तरी कुणी तरी म्हणलं पाहिजे की लोकसभेचा दबंग खासदार प्रीतम ताईंच राहते। या देशाचं लक्ष असणारा संकल्प आहे, ही तर जन्मभूमी कर्मभूमी आहे। जिल्ह्यातून भरपूर मतदान मिळणार आहे, परंतु परळीकडे मात्र माझं बारीक लक्ष आहे। परळी छोट्या छोट्या निवडणुकांकडे गडबड करते, परंतु मोठ्या निवडणुकात 35 वर्षात कधीच गडबड केली नाही। आता इथं एका भाविकांनी मला अडवलं आणि म्हणाले, ताई इथं नालीचं पाणी रस्त्यावर आलं आहे। हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं। जसं इथलं नालीचं घाण आपण साफ करणार आहोत, तशीच इथल्या राजकारणातील घाण देखील आपण साफ करू, असा टोला मारत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। देशाचं लक्ष असलेला संकल्प, देशात सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आलेला खासदार परत एकदा खासदार करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि इथं जन्मभूमी कर्मभूमी आहे, जिल्ह्यातून भरपूर मतदान मिळणार आहे। परळीकडे मात्र माझं बारीक लक्ष आहे। परळी छोट्या छोट्या निवडणुकात गडबड करते, पण मोठ्या निवडणुकात 35 वर्षात कधीच गडबड केली नाही। त्याच्यामुळे माझ्या या परळीच्या आता इथे मला भाविकांनी आढळलं म्हणजे काही आनंद बिचाऱ्यांनी विनंती केली, काही ते पाणी आणलंय आमचं करा। मी नाल्यांची अवस्था बघितली, माझा जीव भरून आला। अरे रे, परळीची अवस्था कोणी केली हे न कळणे एवढे परळीकर आमचे वेळे नाही, त्यांना बरोबर माहिती आहे। ह्या नाल्या जशा साफ करायची जबाबदारी आहे, तसंही राजकारणात सुद्धा जी खाण झालेली आहे ती सुद्धा साफ करायची जबाबदारी आपली आहे। प्रभू वैद्यनाथाचा स्मरण करून आज शपथ घेऊन जा की लोकसभेच्या गुलाल उदळेपर्यंत आता आपण उसंत घेणार नाही। आपला खासदार जगात सगळ्यात जास्त मताने निवडून आला पाहिजे ही जबाबदारी घेऊन आपण सर्व इथून जाऊया आणि भाजपाचा विजयाचा घोष आजपासून सुरू करूया। धन्यवाद, जय जयनार। परळीकडे मात्र माझं बारीक लक्ष आहे। परळी छोट्या छोट्या निवडणुकात गडबड करते, पण मोठ्या निवडणुकात 35 वर्षात कधीच गडबड केली नाही। त्याच्यामुळे माझ्या या परळीच्या आता इथे मला भाविकांनी आढळलं म्हणजे काही आनंद बिचाऱ्यांनी विनंती केली, काही ते पाणी आणलंय आमचं करा। मी नाल्यांची अवस्था बघितली, माझा जीव भरून आला। अरे रे, परळीची अवस्था
कोणी केली हे न कळणे एवढे तळीकर आमचे वेळे नाही, त्यांना बरोबर माहिती आहे. या नाल्या जशा साफ करायची जबाबदारी आहे तसंही राजकारणात सुद्धा जी खाण झालेली आहे ती सुद्धा साफ करायची जबाबदारी आपली आहे. प्रभू वैद्यनाथाचं स्मरण करून आज शपथ घेऊन जा की लोकसभेच्या गुलाल उदळेपर्यंत आता आपण संत घेणार नाही. आपला खासदार जगात सगळ्यात जास्त मताने निवडून आला पाहिजे ही जबाबदारी घेऊन आपण सर्व इथून जाऊया आणि भाजपाचा विजयाचा घोष आजपासून सुरू करूया. धन्यवाद. जय जय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.